अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेंदुर्णी नगरीतील संत कळोजी महाराज यांनी 274 वर्षापूर्वी सुरू केलेला श्री विठ्ठल रुक्माई रथोत्सव व पालखी सोहळा 11 नोव्हेंबर रोजी म्हणजेच उद्या भाविक भक्तांच्या भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जाणार असल्यामुळे पोहूर पोलीस स्टेशनचे API परदेशी यांनी शांतता कमिटीची बैठक घेऊन हा रथोत्सव शांततेत पार पडण्याचे आवाहन या बैठकीत केले। आपलं गाव हे शांततेचं गाव आहे, त्याबद्दल काही वाद नाही आणि जे येणारे सण आहे हे शांततेतच पार पडते, म्हणजे आपण जबाबदार नागरिक या नात्याने आपण आपले कर्तव्य पार पडत असतो आणि जी येणारी नवी पिढी आहे त्यांना आपण काहीतरी मार्गदर्शन करत असतो या निमित्ताने। एक तो विषय, दुसरा विषय रथ आहे। तर हिंदू बांधवांना हे आव्हान आहे की त्यांनी मुस्लिम बांधवांच्या सणाला एक उभं राहून आपण प्रोत्साहन द्यावं, तसंच मुस्लिम बांधवांनी देखील दुसऱ्या दिवशी हिंदू बांधवांच्या रथ उत्सव येणाऱ्या मार्गामध्ये एक आपल्यातर्फे संयम ठेवावा। या मुदतीत कोणीही एखादी घटना घडली तिचं अपप्रकार न मानता सर्वप्रथम पोलिसांना म्हणजे आम्हाला सांगा, गावातील प्रशासकीय नागरिकांना सांगा की आपण तिथलं बसून आपण ते क्लिअर करू शकतो आणि अफवा फैलणार नाही। कुठल्याही व्हॉट्सअप मेसेज किंवा कोणी काही सांगितलं त्या आपण विश्वास ठेवू नका, त्याची सर्वप्रथम खात्री करा, कारण आपलं गाव हे शांततेचं आहे आणि आपल्याला शांतती पण हे आपल्या हातात आहे, त्याच्यामुळे कोणी हे अफवांवर विश्वास ठेवू नये। घटना घडली आपण तिथं आहोत, तत्काळ पोलीस बंदोबस्त त्या हिशोबात लावलेला आहे, डिव्हिजन बंदोबस्त वगैरे तो एक आपण करूया। तसंच दुसऱ्या दिवशी रथ बंदोबस्त आहे, त्यासाठी जी गर्दी आहे त्याला पण आपण डिव्हिजनमधून अधिक हे मागितलेलं आहे, बंदोबस्त मागितलेला आहे आणि चोऱ्या होणार नाही यासाठी आम्ही काही उपाययोजना केलेल्या आहे। आपल्याकडून एवढीच अपेक्षा आहे की काही अपरे घटना घडत असेल तर आपण तत्काळ पोलिसांशी किंवा उभा असलेला कर्मचारी याला ते कळवावे जेणेकरून आपल्याला तिथं प्रतिबंध करता येईल। यांना मी येणाऱ्या दोन्ही उत्सवाबद्दल दोन्ही सभासदांना शुभेच्छा देऊ इच्छितो व ज्या गोष्टीसाठी आपण जमलोय सुरुवात आपण तुमच्या क्युरीपासून करतो, साहेबांना जे सांगायचं होतं साहेबांना सांगितलंय, मला जे सांगायचंय मी समाप्तीच्या वेळेस सांगेल साहेबांच्या आदेशानं। आपल्या जी यात्रा आहे 275 वर्ष साहेबांच्या या रथोत्सवाला या वर्ष होणार आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आतापर्यंत तरी आम्ही जे पाहतोय 50-60 वर्षाचं आमचंही वय, कधीच रथाच्या मार्गामध्ये किंवा रथयात्रेला कुठलाच अनुचित प्रकार कधीच घडणार। आपल्या गावाची परंपरा चांगली परंपरा आहे, त्या परंपरेला साजेसं काम आपण दोघी समुदायाला करावं। येणारा 11 तारखेचा आपला रथ उत्सव आहे, 12 तारखेला बकरी ईद आहे, साहेबांनी सांगितलं 10 तारीख जयंती, येणारा 16 तारखेपर्यंतचा तो राम मंदिर बाबरी मशिदीचा विषय, साहेब आम्हाला गर्व आहे या गावाचं। आता 370 कलम काश्मीरचं उठलं, जे पी देशाचे निर्णय येतात त्या निर्णयाला इथे आमच्या गावामध्ये आहे, त्या परिस्थितीत आम्ही स्वागत करतो। सात पैगंबरांची जयंती असेल, कार्तिकी एकादशी आहे, यात्रेतून गावातून तो आपला रथोत्सवाचा कार्यक्रम आहे, परत जी 15 दिवस पूर्वी महिनाभर यात्रा भरायची ते 8 दिवस 15 दिवस यात्रा या ठिकाणी भरते, परिसरातील 28 गावातील लोक एकत्र त्या दिवशी येतात, प्रचंड अशी गर्दी त्या दिवशी गावामध्ये असते आणि महायुद्धेचा निकाल किंवा एखादी दारोड्या पेटाळ किंवा कुठल्याही निमित्तानं काही पण घटना काही होऊ शकतो, आपण जरी या ठिकाणी शब्द देतो आश्वासन देतो परंतु एखादी वेळेस काही विचारू घडत नाही, तर अशा घटना आपण सुद्धा त्या त्या तिथल्या तिथं कशा पद्धतीनं थांबवते तिथकी त्याचा लाईसा परत करायचा नाही किंवा आपापास सोडायची नाही आणि अधिकाऱ्यांचे बोलत आहेत त्याबद्दल लक्षात आणून दिलं पाहिजे। आपलं गाव आहे, आपण कसं सांभाळायचं ते तुम्ही म्हणा किंवा आम्ही म्हणा एकत्र ते सांभाळू शकतो। त्यावेळी तिथे 15 लोक होते, आज मला वाटतं 4 का 5 आहे, तरी आपण 1-2 कर्मचारी वाढवले जे इलेक्शन ड्युटीला गेले होते
ते पण आलेले आहेत. आता एक 5 संख्या झाली आहे. आता 2-4 दिवसात अजून SP साहेबांनी 2-3 लोक पाठवले आहेत. आपण ते इकडे पाठवूया. दिवस आपण आपण पेट्रोलिंग सुरू केली. रात्रीचा विषयच नाही. पत्रकारांमधून त्या ग्रुपवर ते जे फोटो येत असतात, केवळ फोटोच नाही, ते व्यवस्थित आम्ही त्यांना मार्गदर्शन करू. एकच फक्त तुमच्याकडून एकच आहे, कुठं काही थोडा दिन प्रकार होत असेल तर तो तात्काळ कळवा. आमच्या पोलिसांचे नंबर आहे, तुम्ही त्याच्यात कळवा. तिथं लगेच ते पोहोचून जाते. 5 मिनिटात 10 मिनिटात किंवा पकडून ठेवलं जात उत्तम. आपण त्यांच्यावर या माझा एकच उद्देश आहे की जो मिळाला ना त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन 100% करायची. मग त्याला थोडा पात्र त्रास असा झाला पाहिजे की जेणेकरून तो आहे ना पुढच्या टायमाला करणार नाही. आमची हेली मंडळी साहेब बरीचशी मंडळी जागृत आहे बरं का. अशी काही कुठली घटना ते लगेच कळवतात पोलीस स्टेशनला किंवा पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.